आपण बेडेकर हॉस्पिटलमध्ये जी एक दिवसाची प्रेग्नंट कपल्ससाठी कार्यशाळा घेतोय किंवा जी लोक प्रेग्नंटसाठी ट्राय करतात त्यांच्यासाठी कार्यशाळा घेतोय, त्यात मला खूप सारी लोक विचारतात की डाएटमध्ये ॲक्च्युली काही महत्त्वाचं असतं का, की आपल्या घरातली लोकं सांगतातच ना तूप वाढवा, पाणी वाढवा, जास्त खावा, दोन लोकांसाठी तुम्ही खाल्लं पाहिजे, तर एक्झॅक्टली काय सायन्स हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी असं म्हणेल का सायन्स सगळं काही आहे, नाही, पण जेव्हा तुम्हाला सायंटिफिक गोष्टी माहिती आहेत तुम्ही ट्रॅडिशनल गोष्टींमधून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वापरू शकता आणि त्या गोष्टी टाळू शकता ज्यांनी तुम्हाला कुठेतरी काहीतरी त्रास होऊ शकतो. जसं ट्रॅडिशनली सांगितलं जातं की खूप सारं तूप खावा गरोदरपणात, नाही ते खरं नाही आहे, म्हणजे तूप खाल्ल्याने बाळ घसरून बाहेर येतं. तुमच्या बॉडीत अशी कोणतीही सिस्टम नाही आहे ज्याने तुम्ही जास्त तूप खाल्ल्याने बाळ घसरून बाहेर येईल, त्यामुळे तूप अननेसेसरी खाऊ नका. येस, बेसिक नेसेसरी जेवढं तूप आपण चपातीवरती लावून खातो किंवा भातावरती घेतो किंवा फोडणीत तूप तेल असतं तेवढं बाद झालं, एक्स्ट्रा तूप टाकून घेऊ नका जेणेकरून तुमचं वजन वाढेल आणि बाळ गुटगुटीत होईल. तुपानी कोलेस्ट्रॉल वाढतं, तुपानी दुसरे काही त्रास होऊ शकतात. तसंच दुसरी एक गोष्ट, म्हणतात दररोज सफरचंद खावा त्याने तुम्हाला मुलगा होईल, इवन दॅट इज अ मिथ. दररोज सफरचंद किंवा कोणत्याही प्रकारचं फ्रूट आपल्याला का खायचं आहे, ते म्हणजे त्याच्यातून जे न्यूट्रियंट मिळतात ते. किती फ्रूट खाल्ले पाहिजे असं मला कोणी विचारतो, खूप सिम्पल गोष्ट, मिनिमम दोन. फ्रूट म्हणजे फ्रूट ज्यूस नाही, मिनिमम दोन फळं तरी तुमच्या पोटात गेलीच पाहिजे. मग तुम्ही डाळिंब खावा, संत्र खावा, मोसंब खावा, सफरचंद खावा, पेर खावा, कोणत्याही प्रकारची दोन फळं, फळं आणि पालेभाज्या या दोन्हीचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर अतिशय चांगला होतो. म्हणून दररोजची फळं खावा, पालेभाज्या जास्त खावा, त्याने तुमचं हिमोग्लोबिन छान राहील, तुमची स्किन सुंदर राहील आणि यस, तुमच्या बाळाची पण स्किन खूप सुंदर राहील. थँक्यू.